सत्ता पिछाडांनी लोकशाही पायदळी तुडवत महाराष्ट्र जनतेचा द्रोह केला अशी प्रखर टीका ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉक्टर उदय नारकर यांनी केली आहे। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन इथं माजी आमदार नरसय्या आडममास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे राज्य सचिव तथा ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉक्टर उदय नारकर यांचं सत्ता पिसाट आणि महाराष्ट्र द्रोह या विषयावर व्याख्यान पार पडलं। या प्रसंगी अध्यक्षीय भाषण आडममास्तर यांनी केलं। मास्तर, आम्हाला शरद पवारचं सरकार पाडायचं, चार आमदार आम्हाला कमी पडतात, तुमचा एक पक्षाचं बिनसलेला अशी व्यवस्था करतो आम्ही तुमच्याकरता, 5 कोटी रुपये तुमच्या नावावर आम्ही बँकेत घालू, तुम्हाला 5 वर्ष MLC ची जागा देऊ, तुम्ही म्हणाल तर तुम्हाला मंत्री आम्ही करू, असं म्हटल्याबरोबर माझं डोकं बिघडलं। मी त्याने सांगितलं, लाल मौक्याने मला आमदार केलेला, जनतेने आमदार मला केलेला, आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे, शरद पवारच्या पाठीमागं भक्कम उभं राहण्याचं आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि तुम्हाला आता मी सांगतो, 2 मिनिटाच्या आत रूमच्या बाहेर गेलात तर चांगली गोष्ट आहे, नसेल तुम्हाला ताबडतोब आयजीला बोलवून ताब्यात द्यावं लागेल, पोलिसाच्या ताब्यात घेईल। यावेळी बोलताना ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉक्टर उदय नारकर म्हणाले की केंद्रातील भाजप सरकार CBI, SIT, CID, NI, ED, UAPA अशा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत लोकप्रतिनिधींना धमक्या देऊन पक्षांतर आणि सत्तांतर करत आहे आणि त्यासाठी अब्जावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार होत असून ही लोकशाहीला पायदळी तुडवणारी आणि काळीमा फासणारी घटना म्हणजे तमाम महाराष्ट्र जनतेचा द्रोह आहे अशी प्रखर टीका डॉक्टर उदय नारकर यांनी केली। ही यंत्रणा, या सगळ्या यंत्रणा ते या विरोधी पक्षांच्या मागे लावतात, आमच्यात सामील हो नाहीतर तुला अटक करू आणि अटकेत टाकतात। आणि पैसा अफाट पैसा, एकेका आमदाराला 50-50, 60-60 कोटी रुपये मिळाल्याची चर्चा आहे। या प्रसंगी व्यासपीठावर सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, अब्राहम कुमार, रंगप्पा मरिड्डी, शंकर म्हेत्रे, व्यंकटेश कोंगारी, मोहम्मद हनीफ सातखेड, अनिल वासम यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केलं।